नमस्कार मित्रांनो, सर्वजण कसे आहात? मजेत आहात ना? ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, पोर्टफोलिओ कसा आहे सध्या? एकदम व्यवस्थित? ओके, व्हेरी गुड, नाईस. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ तर दररोजचाच आवडतो. आपण डेली निफ्टी बँक निफ्टीचं जे अनालिसिस करतोय ते पण तुम्हाला आवडते, आणि त्याच्यातून तुम्ही खूप चांगला प्रॉफिट पण अलीकडे मिळवत आहात. खूप लोक स्क्रीनशॉट पाठवत आहेत, कॉल करून सांगत आहेत की आम्हाला तुमचा व्हिडिओ बघितल्यामुळे इतका प्रॉफिट झाला आहे, त्या लेवल्समुळे हा बेनिफिट होतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं एक रिझन आहे, ऑप्शन लर्निंग संदर्भात आपले जे रिटेल ट्रेडर आहेत, मराठी इन्व्हेस्टर आहेत, यांना खूप कमी माहिती आहे की बाबा मार्केटमध्ये एक्झॅक्ट कसं काम करायचं असतं, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना कोणत्या बेसिक गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, त्या ऑप्शन ट्रेडिंग करत असताना एक ऑप्शन बायर जो असतो त्याचा कशा चुका होतात, तो कशा पद्धतीने ट्रॅप होत जातो, कशा पद्धतीने लॉस करतो, एक ऑप्शन बायर जो असतो तो किती पैसा कमवू शकतो स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करून, त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या आहेत. आणि जे तुम्हाला हे लेक्चर किंवा हा व्हिडिओ जो आहे 100% गॅरंटेड तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या ऑप्शन ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये एक दगडाचा मैल असणार आहे. पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला माहित आहे तुमच्यापैकी असंख्य लोक इन्व्हेस्टर असतील, ट्रेडर असतील, नोकरदार असाल, गृहिणी असतील, विद्यार्थी असाल, विद्यार्थिनी असाल, तुम्ही प्रत्येक ठिकाणी कोण ना कोण कुठं ना कुठं तुमच्या तुमच्या पद्धतीनं काम करताय. आणि तुमची मित्रांनो इकॉनॉमिक कंडिशन इतकी चांगली नसावी त्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आला आहात. खूप लोक जे स्टॉक मार्केटमध्ये आले ते का आले आहेत, तर ह्याच्या पाठीमाग एकमेव रिझन आहे, आपल्याला एक इन्कम सोर्स तयार करायचा आहे. कुणी जर सांगितलेलं असतं की सर मला हे माझी एक रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करायची, माझं त्यासाठी पैसे हवेत, हे गरज पूर्ण करण्यासाठी काही लोक स्टॉक मार्केटमध्ये येतात. मित्रांनो, मला पाठीमाग एका आर्मी मधल्या जवानाचा कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की सर माझं सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, आणि मला माझ्या मित्रांनं सांगितलं की बाबा शेअर मार्केट पण असतं, शेअर मार्केटमध्ये पण पैसे मिळतात, आणि सर माझ्यावर एक होम लोन होतं आणि त्यासाठी मला महिन्याला 4,000 हप्ता पे करायचा होता. आणि मला असं वाटत होतं की चला आपण 4,000 हप्ता स्टॉक मार्केटमधून पे करूया, ट्रेडिंग केल्यानंतर भरपूर पैसे मिळतात. आणि सर मी सुरुवात केली, आज माझ्यावर 6,00,000 लोन आहे. मित्रांनो, जस्ट लास्ट वीकमध्ये मला एक कॉल आला होता. हा कॉल कुणी केला होता माहितीये का, तर एका पालकांनी कॉल केला होता, आणि मला त्यांचं खूप बोलणं सुद्धा खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी. त्यांनी सांगितलं की सर मी आणि माझा मुलगा दररोज तुमच्या व्हिडिओवरती चर्चा करतो, डिस्कशन करतो. मुलगा आणि बाप स्टॉक मार्केटमध्ये मिळून ट्रेडिंग करतात मित्रांनो, हे पण खूप भारी गोष्ट आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल मुलं चोरून ट्रेडिंग करतात, घरातला करता व्यक्ती असेल तर तो कुणाला न माहिती तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, लॉस झाला तर कुणाला सांगत नाही जो बसतो, प्रॉफिट झालं तर सांगतो 4 लोकांना, अशा पद्धतीने सुरू असतो. पण हे बाप आणि मुलगा दोघंही ट्रेडिंग करतात आणि दोघं डिस्कस करतात, हे खूप छान वाटलं होतं. त्यांनी सांगितलं की सर मला माझ्या मुलाला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणलं द्या कॉल त्यांच्याकडे किंवा कॉल करायला सांगा. त्यांनी मला कॉल केला. मित्रांनो, ते बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहेत, पुण्यामध्ये शिक्षण घेतात. आणि मित्रांनो, त्यांनी 1.5 ते 2 लाखाचं कॅपिटल घेऊन 1.5-2 वर्षापूर्वी स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात केली, आणि त्यांनी 1.5 ते 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट 20 लाख रुपयाचा फंड तयार केला किंवा प्रॉफिट अर्न केला स्टॉक मार्केटमधून ट्रेडिंग करून. ह्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, स्विंग ट्रेडिंग केलं होतं, फ्युचरमध्ये मोठमोठ्या पोझिशन घेऊन प्रॉफिट कमवलेलं होतं. मित्रांनो, आपल्याला खूप भारी वाटतं बाबा 1.5 लाखापासून 20 लाखाचा फंड तयार झाला, आणि आपल्याला एका कुठल्या तर एका वेगळ्या पातळीवरती, एका वेगळ्या लेवल्सवरती गेल्यावर वाटतं. आणि आपल्याला वाटायला सुरुवात होती की मला स्टॉक मार्केटचं खूप नॉलेज आहे, मला स्टॉक मार्केटचा खूप एक्सपिरियन्स आहे, मी जसं म्हणतोय त्यानुसार स्टॉक मार्केट चालतंय. आणि ह्याच्यातच मित्रांनो आपल्या कुठं ना कुठं चुका होतात आणि आपण त्या ठिकाणी ट्रॅप होतो. मित्रांनो, त्यांनी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय केलं मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, बरेच पॉइंट आहेत. ऑप्शन ट्रेडिंग करताना आपण कशा पद्धतीने ट्रॅप होतो, काही मिस्टेक जे ऑप्शन ट्रेडर्स होतात सुरुवातीला, त्या मी मेनली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, त्यांची स्टॉक मार्केटमध्ये जी जर्नी सुरुवात झाली होती, त्यांचं नाव राहुल आहे. राहुलनं स्टॉक मार्केटमध्ये जी सुरुवात केली मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात केली. सुरुवातीला काही दिवस त्यानं स्विंग ट्रेडिंग केलं, त्यानंतर मित्रांनो त्यानं फ्युचरमध्ये ट्रेड घ्यायला सुरुवात केली. सर्व काही त्याचं व्यवस्थित सुरळीत चाललं होतं, चांगला पोर्टफोलिओ ग्रोथ होत होता, चांगलं इक्विटी मार्केट, कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंग करून प्रॉफिट मिळत होतं. आणि मित्रांनो, अचानक त्यांना एक दिवशी ऑप्शन ट्रेडिंगची माहिती मिळाली. मित्रांनो, तुम्हाला देखील माहित असेल ऑप्शन ट्रेडिंग, लिमिटेड रिस्क अनलिमिटेड प्रॉफिट. मग साहजिकच आपल्याला वाटते की अरेच्या मी जर लिमिटेड रिस्क घेऊन अनलिमिटेड प्रॉफिट मिळवणार असेल तर किती भारी आहे. मग एखादा बिझनेस असेल तर लॉस तर होणारच ना, मग प्रॉफिट मिळवायचं असेल तर 4 पैसे गेलं तर काय फरक पडतोय. ही सायकोलॉजी घेऊन आपण मित्रांनो कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करतो,
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सुरुवात करतो. मित्रांनो, मी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगच्या संदर्भात एक जोक आहे तो सांगतो. स्टॉक मार्केटमध्ये जी लोक येतात, ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, स्विंग ट्रेडिंग करतात, लॉंग टर्म मला इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांचं खूप चांगलं चाललेलं असतं आणि चांगले पैसे पण मिळवत असतात. आणि बाबा, आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून कुठं पुढे जाऊन करोडपती बनू नये, त्यासाठी लोक मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करतात. म्हणजे या पद्धतीचं हे ऑप्शन ट्रेडिंग आहे. आणि मित्रांनो, राहुलनं देखील एक्झॅक्ट हेच केलं होतं. काय केलं होतं राहुलनं? ट्रेडिंगला सुरुवात केली, ज्यावेळेला त्याला ऑप्शन ट्रेडिंगची माहिती झाली, या ऑप्शन ट्रेडिंगची माहिती झाल्यानंतर मित्रांनो त्यानं काय केलं माहितीये का? ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात, ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर काय केलं मित्रांनो तुम्ही एक्झॅक्ट? तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पैसा प्रचंड आहे, प्रचंड प्रॉफिट होतं. यांच्याकडे फंड भरपूर होता, ऑलमोस्ट 8 ते 9 लाखाचा अकाउंटला फंड होता, जो फंड त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून, स्विंग ट्रेडिंग करून, फ्युचर मध्ये पोझिशन घेऊन फंड तयार केला होता. आणि तुम्हाला माहित आहे, पाठीमागच्या 1 वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट जरी केला असेल तरी तुमचा पैसा डबल झाला. आणि फ्युचरमध्ये लॉट जर बाय केले असते तर त्याच्यातून प्रचंड प्रॉफिट झालाय. लॉस होतोय तो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, तिथे टाइम डिके असतो, टाइम व्हॅल्यू असतो, बऱ्याच गोष्टी असतात, त्या पण मी तुम्हाला पुढे जाईल तसं सांगेल. आणि मित्रांनो, ह्यांनी पहिला ज्या वेळेला ऑप्शनचा ट्रेड टाकला त्यावेळेला त्यांना 1.5 ते 2 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला, ते खूप झाले. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी त्यांना 5 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला. मित्रांनो, तुमच्या अकाउंटला 8 ते 9 लाख रुपये असताना तुम्ही एका दिवसामध्ये 2 लाख रुपये प्रॉफिट, दुसऱ्या दिवशी 5 लाख रुपये प्रॉफिट करत असाल, तर हे तुमचं अनबिलिएबल अचीवमेंट आहे, हे खूप मोठं गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही जर इतकं प्रॉफिट अर्न करत असाल स्टॉक मार्केटमधून, म्हणजे एक नवीन व्यक्ती ज्याला स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स नाहीये, रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय माहित नाही, मनी मॅनेजमेंट म्हणजे काय माहित नाही, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते हे माहित नाही, किंवा ट्रेडिंग करत असताना पोझिशन साईजचं काय इम्पॉर्टंट असतं, पोझिशन साईज आपण किती ठेवायला पाहिजे, ह्या जे ज्या व्यक्तीला माहित नसतं, ज्या ट्रेडरला माहित नसतं ना, त्या व्यक्तीला 4 लाख 5 लाख जरी प्रॉफिट मिळालं तरी समाधान होत नाही. सेम एक्झॅक्ट तीच गोष्ट राहुलच्या बाबत भेटली. राहुलनं मित्रांनो नेक्स्ट डेला ट्रेड टाकला, 8 लाख रुपये स्क्रीनवर प्रॉफिट दिसत होता. किती? 8 लाख रुपये प्रॉफिट दिसत होता. पण राहुलनं पोझिशन क्लोज केली नाही. राहुलमध्ये प्रचंड मोठ्या आशा तयार झाल्या होत्या. राहुलला वाटत होती बाबा आपण अजून खूप पैसा कमवूया आणि करोडचं लाखो रुपये कमवूया स्टॉक मार्केटमध्ये. आणि स्वप्न खूप मोठं होतं, खूप कमी टाइम फ्रेममध्ये खूप मोठा पैसा अर्न करायचा. आणि मित्रांनो, 8 लाखाची पोझिशन एंड ऑफ द डे 2 लाख रुपये लॉस मध्ये गेली. आता बरेच लोक लॉस संदर्भात जे डिस्कशन करतात, लॉस कडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन असतो, काय असतो स्टॉक मार्केटमध्ये, की बाबा मी ऑप्शन ट्रेडिंग करून 50-60 हजार रुपये मिळवले असतील, 50-60 हजार गेले म्हणून काय फरक पडला असं विचार करतात. आणि एक्झॅक्ट राहुलनं देखील हाच विचार केला. अरे मी परवा दिवशी 2 लाख कमवले होते, काल 5 लाख रुपये कमवले होते, 7 लाख तर ऑलरेडी प्रॉफिट मी 2 दिवसात अर्न केलाय, मग आज मला 8 लाख रुपये प्रॉफिट झालाय, मग गेलं तर असं किती लॉस होणार आहे माझा, मार्केटने दिलेत पैसे, मार्केट घेऊन जाईल माघारी, हा व्ह्यू तयार होतो आपला. आणि हीच सर्वात मोठी मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करतानाची तुमची पहिली चूक आहे. तुम्ही खूप कॅज्युअल घेता मार्केटला, असं करायचं नाही पहिली गोष्ट. आणि झालं काय, 8 लाख रुपये प्रॉफिट असताना ती पोझिशन त्यांनी हळूहळू लूज करायला सुरुवात केली आणि एंड ऑफ द डे 2 लाख रुपये लॉस. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती जरी 2 लाख रुपये लॉस दिसत असला तर एक्झॅक्ट तुमचा रिअल लॉस जो आहे तो खूप मोठा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. भले तुमच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये गेले असतील, पण मित्रांनो 8 लाख रुपये मिळालेले गेले, ओके, त्यानंतर 8 लाखाचा लॉस केला तुम्ही आणि परत त्या 2 लाख मायनस केले तुमच्या कॅपिटलमध्ये, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही टोटल 10 लाख रुपये लॉस केले. मित्रांनो, आपला जर लॉस झाला असेल तर आपल्याला साहजिकच परत वाटतं की नाही बाबा मला आता पैसे वसूल करायचे. मग राहुलनं परत दुसऱ्या दिवशी सुरुवात केली, परत दुसऱ्या दिवशी सेम गोष्टीचं रिपीटेशन झालं आणि मित्रांनो परत लॉस रिकवर करायसाठी राहुलनं काम करायला सुरुवात. म्हणजे जोपर्यंत राहुल प्रॉफिट कमवत होता तोपर्यंत त्याला लॉस काय हे माहित नव्हतं. प्रॉफिट कमवण्यासाठी रोज काम करत होता. मित्रांनो, ज्या दिवशी त्याचा लॉस झाला त्या दिवशी काम मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी करायचं नाही, लॉस रिकवर करायसाठी सुरुवात केली आणि त्यात तो अडकत गेला आणि टोटल त्याचा लॉस जो आहे स्टॉक मार्केटमध्ये आणि फक्त ऑप्शन ट्रेडिंग मध्ये झालेला हा 20 लाख रुपये. मित्रांनो, तुमच्या बाबतही असंच घडलं असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कुठं तर 10,000, 20,000, 30,000 कॅपिटल घेऊन सुरुवात केली असेल, लॉस झाला असेल, तो लॉस रिकवर करायसाठी परत फंड ऍड केला असेल, परत सुरुवात केली असेल, परत फंड ऍड केला असेल आणि ह्याच्यातून तुम्ही अडकला असाल. मित्रांनो, हा प्रवास नेमका एका रिटेल ट्रेडरचा कसा असतो हे मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.
मित्रांनो कसं राहतं ते सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेला आपण स्टॉक मार्केटमध्ये येतो, ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करतो, काय करतो आपण नेमकं काय करतो? ऑप्शन ट्रेडिंग करायचं म्हणजे काय करायचंय? पैसे मिळवायचे, किती पैसे मिळवायचे आणि कशासाठी मिळवायचे, ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुमच्याकडे नसेल तर ऑप्शन ट्रेडिंग करण्यामध्ये काही अर्थ नाही. खूप लोक येतात ऑप्शन ट्रेडिंग करतात, स्टॉक मार्केटमध्ये येतात, पण मित्रांनो तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये नेमकं काय करायचं आहे? आता तुम्हाला वाटेल सर मला पैसे मिळवायचे, पण कशासाठी पैसे मिळवायचेत आणि किती मिळवायचेत ह्याचा तुमच्याकडे काय रोडमॅप आहे का? मित्रांनो तुमच्याकडे जर ह्याचा रोडमॅप नसेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकत नाही. हे पहिल्याचं लक्षण काय सांगतोय मी, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकत नाही. आणि तुम्ही ज्यावेळेला ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करता त्यावेळेला नेमकं काय होतं तुमच्याबाबत, काय गोष्टी असतात, कोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे, ज्या गोष्टी बघितल्यानंतर तुमचं ऑप्शन ट्रेडिंगचं विनिंग प्रॉबॅबिलिटी वाढली पाहिजे किंवा जो लॉस होतो तो कमी झाला पाहिजे. मित्रांनो सर्वात पहिलं काय, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आपल्याला की बाबा तुम्हाला मार्केट समजलं पाहिजे, म्हणजे बाबा आजचं मार्केट बुलिश आहे, आजचं मार्केट बेरिश आहे, आजचं मार्केट साईडवेज आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मित्रांनो सर्वात मोठी मिस्टेक जे एक ऑप्शन ट्रेडर होते त्याला मार्केटचा मूड आणि मार्केटचं सेंटिमेंट लक्षात येत नाही की बाबा आजचं मार्केट वर जाणार असेल तर वरती कुठरोक जाणार आहे आणि मार्केट जर खाली पडणार असेल तर हे मार्केट खाली कुठरोक जाणार आहे हे समजत नाही. म्हणजे आपल्याला थोडक्यात स्टॉक मार्केटचं ऑप्शन ट्रेडिंगचं प्रॉपर नॉलेज नसतं आणि हिच ऑप्शन ट्रेडरची सर्वात मोठी आणि सर्वात पहिली चूक होते. म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल, मार्केटला समजून घ्यायचं असेल, मार्केटचा सेंटिमेंट जर रीड करायचं असेल तर तुम्हाला मार्केटचा सपोर्ट कुठं आहे, मार्केटचा रेझिस्टन्स कुठं आहे हे माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो मार्केट जे काम करतं ना ते लेवल्सवर काम करतं. मोठमोठे इन्स्टिट्यूशन जे असतात, म्युच्युअल फंड कंपन्या असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, हे लाखो करोडो रुपये घेऊन फंड घेऊन मार्केटमध्ये आलेले असतात आणि त्याच्याशी तुलना करता तुम्ही आणि मी जे रिटेल ट्रेडर आहे हे मार्केटमध्ये काही हजार काही लाख रुपये घेऊन आलेला असतो. म्हणजे तुमची मार्केटमधली जी स्पर्धा आहे मित्रांनो ती खूप मोठ्या स्मार्ट मनीच्या सोबत आहे आणि तुमच्याकडे कोणतंही स्किल नाही, कोणताही एक्सपिरियन्स नाही, कोणतंही सेटअप नसतं, कोणतंही स्ट्रॅटेजी नसते, कोणतंही रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट नसतं आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करता. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा व्ह्यू क्लिअर करा मार्केटवरचा की बाबा आज मार्केट बुलिश आहे का बेरिश आहे. मित्रांनो मार्केट जर बुलिश असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करता येऊ शकतात. मार्केट बुलिश असेल तर तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करता येऊ शकतो आणि सेम त्याच वेळेला पुट ऑप्शन देखील तुम्ही सेल करू शकता. मित्रांनो जे स्मार्ट प्लेअर असतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतात, मार्केट ज्यावेळेला बुलिश असतं त्यावेळेला मित्रांनो ही लोक कधीही कॉल ऑप्शन बाय करत नाही, ही लोक पुट ऑप्शन सेल करण्यावरती जास्त फोकस करतात. पण आपलं रिटेलरचं एक्झॅक्ट उलट असतं हे पहिल्यांदा लक्षात. त्याचबरोबर मार्केट जर बेरिश असेल तर मोठे स्मार्ट प्लेअर ज्यांच्याकडे खूप मोठी अमाऊंट आहे ही लोक मित्रांनो कधीही पुट ऑप्शन बाय करत नाहीत, ते कॉल ऑप्शन सेल करण्यावरती काय करतात, फोकस करतात. आणि मित्रांनो रिटेल ट्रेडरचा अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की बाबा मी ट्रेडिंग करत असताना कोणतं टाइम फ्रेम युज केलं पाहिजे. मित्रांनो टाइम फ्रेम ही एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे, प्रत्येकाचं टाइम फ्रेम हे वेगळं असतं. तुम्हाला जर मार्केटला समजून घ्यायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग करणारे मी अशी किती तर लोक बघितले, काही लोक एक मिनिटाचं टाइम फ्रेम वापरतात, काही लोक दोन मिनिटाचं टाइम फ्रेम वापरतात, काही लोक दोन मिनिटाचं पाच मिनिटाचं टाइम फ्रेम वापरतात, काही लोक पंधरा मिनिटाचं टाइम फ्रेम वापरतात, काही लोक दोन तासाचं टाइम फ्रेम वापरतात आणि काही लोक एक दिवसाचं पण टाइम फ्रेम वापरतात. मग आता तुम्हाला वाटेल सर मग कोणतं टाइम फ्रेम जे आहे जे योग्य आहे, जे टाइम फ्रेम आम्हाला चांगला रिझल्ट देईल. मित्रांनो तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही जे टाइम फ्रेम युज करता हे कोणत्याही ऑप्शनच्या चार्टवरती युज करायचं नाही. तुम्हाला टाइम फ्रेम जर युज करायचं असेल मार्केटला रीड करायसाठी तर तुम्हाला इंडायसेस जो आहे, निफ्टीची स्पॉट प्राइस जी आहे किंवा बँक निफ्टीची स्पॉट प्राइस तुम्ही बघितली पाहिजे किंवा फ्युचरची स्पॉट प्राइस तुम्ही काय केली पाहिजे त्या ठिकाणी डिफाइन केली पाहिजे. मित्रांनो तुम्ही जर मार्केटमध्ये ऑप्शन चेनवर काम करत असाल की बाबा मार्केटचा सपोर्ट कुठं आहे, मार्केटचा रेजिस्टन्स कुठं आहे, मार्केटमध्ये कॉल रायटर कुठं बसलाय, मार्केटमध्ये पुट रायटर कुठं बसलाय आणि त्याच्या साहाय्याने जर तुम्ही तुमचा मार्केटवरचा व्ह्यू एक्सप्रेस करत असाल तर या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये स्पॉट प्राइसचा विचार करावा लागतो ऑप्शन चेन युज. आणि बरीच लोक प्राइस ऍक्शनवर ज्यावेळेला काम करतात ती बरीच लोक फ्युचरचा प्राइस जे आहे ते काय करतात, कन्सिडर करतात इंडेक्सचा, हे पहिल्यांदा लक्षात. आणि दुसरं मित्रांनो दररोजच्या दररोज मार्केटवरचा तुमचा व्ह्यू क्लिअर करण्यासाठी दररोज 6 वाजता 7 वाजता आपल्याकडे इंडियामध्ये काय होतं
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं आज मार्केटमध्ये काय पोझिशन केले, त्यांनी कॅश मार्केटमध्ये किती बाईंग केलंय, फ्युचरमध्ये किती बाईंग केलंय, फ्युचर इंडेक्समध्ये किती बाईंग केलंय, फ्युचर स्टॉकमध्ये किती बाईंग केलंय, स्टॉक ऑप्शन असेल आणि इंडेक्स ऑप्शन मध्ये त्याच्यामध्ये किती कॉल आणि किती पुट बाय केलेत किंवा किती कॉल आणि किती पुट सेल केलेत ह्याचा डेटा येतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांचा किती ओपन इंटरेस्ट आहे याचा पण डेटा दररोज अपडेट होत असतो. आणि हा डेटा देखील मित्रांनो तुम्हाला समजला पाहिजे, हा डेटा देखील तुम्हाला माहित असला पाहिजे. आणि हे ज्यावेळेला तुम्हाला माहित होईल ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला कुठं तुमचा मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो क्लिअर होतो हे कल्याण लक्षात. म्हणजे तुम्हाला मार्केटवरचा व्ह्यू जर तुमचा क्लिअर करायचा असेल, बाबा आज मार्केट बुलिश आहे का आज मार्केट बेरिश आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. एक तुम्हाला मार्केटचा सपोर्ट माहित असला पाहिजे, दुसरा तुम्हाला मार्केटचा रेजिस्टन्स माहित असला पाहिजे, तुम्हाला मार्केटच्या लेवल्स माहित असल्या पाहिजे, बाबा मार्केट कोणत्या लेवलला रिस्पेक्ट देते. मग मित्रांनो ह्या मार्केटच्या ज्या लेवल्स असतात त्या कशा डिफाईन होतात, एक तर ऑप्शन चेंज मधला हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठं आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट कुठल्या स्ट्राइक करायचा तो डेटा बघा लागतो. त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना इंडेक्सचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आयडेंटिफाय करत असताना किंवा मार्केटचं प्राइस रिस्पेक्ट ज्याला म्हटलं जातं किंवा प्राइस रिजेक्शन ज्याला म्हटलं जातं कोणत्या लेवलला येतं मोस्ट ऑफ टाइम, एक तर मित्रांनो ते टेक्निकल इंडिकेटरला रिस्पेक्ट देतात. जसं की 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज असेल, 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज असेल आणि एका ब्रॉड लेवलवरती किंवा एका मोठ्या टाइम फ्रेमवर जर विचार केला तर 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल, इथं मार्केट रिस्पेक्ट देतं. आणि त्या लेवलला गेल्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे याच्यावरती तुमचं ऑप्शन मधलं सक्सेस डिपेंड असतं हे पहिल्यांदा लक्षात. दुसरं मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुम्हाला मार्केटवरचा जर तुमचा व्ह्यू क्लिअर करायचा असेल, मार्केट कुठून बाउन्स बॅक घेणार आहे, मार्केट कुठून रिव्हर्सल करणार आहे हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रिव्हियस डेचा हाय कुठं आहे, प्रिव्हियस डेचा लो कुठं आहे, त्याचबरोबर मित्रांनो त्याच्या अगोदरच्या ट्रेडिंग सेशनचा हाय आणि लो कुठं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या दिवसाचा देखील हाय आणि लो कुठं आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मित्रांनो हे फक्त पाठीमागच्या 2-3 दिवसाचे हाय आणि लो माहीत असून चालत नाही तुम्हाला, तर ज्यावेळेला तुम्ही एखाद्या ऑप्शनच्या सिरीज मध्ये एंट्री करता, जसं की ऑक्टोबर महिन्याची सिरीज असेल, आता नोव्हेंबर महिन्याची सिरीज नेक्स्ट वीक पासून सुरू होईल, नोव्हेंबर महिन्याच्या मंथली सिरीजची सुरुवात झाल्यानंतर मार्केटने नेमकं कुठं बेस बिल्डिंग केलंय आणि मार्केटचा रेजिस्टन्स कुठं आहे तुम्हाला माहित असतात. आणि मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे ना त्या बेसला किंवा त्या रेजिस्टन्सचा पूर्ण सिरीज मध्ये रिस्पेक्ट करत असतं हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे ह्या जर गोष्टी तुम्हाला माहित असतील ऑप्शन ट्रेडिंग करताना तर डेफिनेटली तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय करू शकता, एका वेगळ्या लेवलवरती पोहोचू शकता. दुसरं मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करताना एक बाब तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे स्ट्राइक प्राइस सिलेक्शन. की बाबा बँक निफ्टीचा जर विचार केला ऑप्शन चेन काढली किंवा निफ्टीचा विचार केला निफ्टीची ऑप्शन चेन काढली, तर जे रिटेल ट्रेडर आहेत त्या रिटेल ट्रेडरचा सर्वात मोठं कन्फ्युजन सर्वात मोठा प्रॉब्लेम काय की बाबा मी नेमकी कोणती स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करू ट्रेडिंग करण्यासाठी. मित्रांनो स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करत असताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली असली पाहिजे ती म्हणजे मार्केटमध्ये सध्या इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी किती आहे, ज्याला इंडिया विक्स असं देखील आपण म्हणतो. मित्रांनो हा इंडिया विक्स जर 20-22-23 वरती असेल तर तुम्हाला ओटीएम ऑप्शन मध्ये काम केल्यानंतर देखील खूप चांगला प्रॉफिट होतो. पण मित्रांनो ज्या वेळेला इंडिया विक्स हा 17-18-12-15 किंवा 20 खाली असतो यावेळेला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल मग त्यामध्ये निफ्टी असू द्या बँक निफ्टी असू द्या आणि स्टॉक ऑप्शन मधलं ट्रेडिंग त्याच्यामध्ये येत नाही हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे तुम्हाला फक्त इंडेक्स वरती काम करायचं असेल निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये तर ज्या वेळेला इंडिया विक्स 20 खाली असेल त्यावेळेला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना मित्रांनो तुम्हाला ओटीएम ऑप्शन किंवा आयटीएम ऑप्शन जे आहेत ते खरेदी करून ऑप्शन ट्रेडिंग करा. पण मित्रांनो एक रिटेल ट्रेडर जो आहे तुमच्या आणि माझ्यासारखे जी लोक असतात मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे आपण कोणते स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करतो. मित्रांनो तुम्ही कोणती स्ट्राइक प्राइस सिलेक्ट करताय, तुमची काय पद्धत आहे ते पण सांगा बरं बघू कमेंट्स करून. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ऑप्शन ट्रेडिंग करत असताना ऑप्शन बायरचा जो लॉस होतोय तो का लॉस होतोय तर त्याच्या पाठीमागं सर्वात मोठं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे स्ट्राइक प्राइस सिलेक्शन. मित्रांनो समजा सध्या बँक निफ्टी 40,000 मित्रांनो तुम्हाला जर कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर मी आतापर्यंत बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलंय इव्हन मी देखील माझ्या इनिशियल स्टेजला ज्यावेळेला ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केली होती त्यावेळेला देखील मी देखील काय करायचो बँक निफ्टी जर 40,000 असेल तर 40,500 कॉल ऑप्शन बाय करायचा 40,600 कॉल ऑप्शन बाय करायचा. म्हणजे काय करायचं चालू स्पॉट प्राइस पासून 500, 600, 700, 800 पॉईंट लांबचे ऑप्शन खरेदी करायचे.
पुट ऑप्शन खरेदी करायचं असेल तर तो पण सेम तसंच करायचं. स्पॉट प्राइस कुठे आहे बघायचं, त्याच्यापासून खूप लांबचे ऑप्शन खरेदी, म्हणजे लांबचे ऑप्शन खरेदी करायचे म्हणजे कोणते ऑप्शन खरेदी करायचे, ज्या ऑप्शनचा प्रीमियम कमी आहे आपल्या बजेटमध्ये, जो ऑप्शनचा प्रीमियम बसतो तो ऑप्शनचा प्रीमियम एक रिटेल ट्रेडर करतो. मित्रांनो हे 100% चुकीचं आहे. मित्रांनो तुम्ही तुमच्या बजेटनुसार जर ऑप्शनचे प्रीमियम खरेदी करत असाल, तुमच्या बजेटनुसार जर तुम्ही तुमची पोझिशन साईज वाढवत असाल, जसं की बाबा बँक निफ्टी सध्या 18,000 आलं, चला आपण 18,500 कॉल ऑप्शन बाय करूया, खूप स्वस्तामध्ये मिळतोय तो, 30-35 रुपये मिळतोय, चला खरेदी करूया, तो जर खरेदी करत असाल मित्रांनो तर ते 100% चुकीचं आहे. आता तुम्हाला वाटेल असं कसं काय सर, तुमच्यापैकी असे किती तर लोक असतील, सर मी नेहमी कमी पैशाचे ऑप्शन खरेदी करतोय तरी पण मी प्रॉफिट कमवतोय. मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला फार्द ओटीएमचे किंवा ओटीएम ऑप्शन खरेदी करता, त्यावेळेला तुमची तिथं विनिंग प्रॉबॅबिलिटी जी ती नाच्या बरोबर असते. कारण का, तुम्ही असे ऑप्शन बाय केले असतात ज्या ठिकाणी जे ऑप्शन रायटरनं ऑप्शन राईट केले किंवा सेल केले. म्हणजे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल आणि ऑप्शन बाईंग करायचं असेल तर मित्रांनो हा पण डेटा तुम्हाला माहित असतात. मित्रांनो मी पाठीमागच्या 1800 दिवसाचा बँक निफ्टी आणि निफ्टीचा डेटा काढून त्याचा अनालिसिस केला. मित्रांनो हा सगळा जर डेटा तुम्ही रीड केला, त्याचा अनालिसिस केलं, त्याचं प्रोबॅबिलिटीचं जर रेशियो काढले, तर तुम्हाला एक गोष्ट त्यातून क्लिअर दिसून येईल. बँक निफ्टी आणि निफ्टी इंडायसेस पाठीमागच्या 1800 दिवसापैकी 70% टाइम 1% प्लस आणि मायनस मध्ये क्लोज झाला. 70% टाइम निफ्टी आणि बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे ना, कालच्या क्लोजिंग पासून नेक्स्ट डेला 1% अप आणि डाऊन. मग मित्रांनो मला सांगा, मार्केट जर 1% अप आणि 1% डाऊन असेल तर इथं या सिनारीवरती मित्रांनो ऑप्शन बायरला ऑप्शन बाईंग केल्यानंतर प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी बनते. म्हणजे हिस्टॉरिकल ऑप्शनचा जर डेटा काढून बघितला तर त्या डेट्यामध्ये मित्रांनो आपली एक रिटेल ट्रेडरची विनिंग प्रॉबॅबिलिटी मुळात 70% आसपास बनत नाही. म्हणजे तिथं विनिंग प्रॉबॅबिलिटी तुमची 20% बनते फक्त. म्हणजे 70-80% विनिंग प्रॉबॅबिलिटी मार्केटमध्ये ऑप्शन सेलरची असते, नाही ऑप्शन बायरची असते. आणि एक्झॅक्ट हेच आपल्याला माहित नसतं आणि आपण त्या ठिकाणी ओटीएम ऑप्शन बाय करत असतो आणि हे ओटीएम ऑप्शन बाय केल्यामुळे आपण मित्रांनो बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी लॉसमध्ये जातो. हे पर्यंत काय करा लक्षात ठेवा. म्हणजे मित्रांनो 70% एक्सपायरी जे राहतात त्या एकदम खूप बॅडली एक्सपायर होतात, जिथं कोणताही ऑप्शन बायरचा प्रॉफिट होत नाही. आणि मित्रांनो जे सांगितलं होतं की बाबा ऑप्शन बाईंग करा, ऑप्शन बाईंग मध्ये लिमिटेड रिस्क आहे अनलिमिटेड प्रॉफिट आहे, मित्रांनो हे लिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटीज मुळात मार्केटमध्ये 10-15%. म्हणजे तुम्ही 100 ट्रेड टाकल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट होण्याची, म्हणजे खूप जास्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटीज मुळात किती आहे, 15-20%. म्हणजे बाकीच्या 70-80% टाइम तुम्ही मार्केटमध्ये मार खाणार आहात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल, ऑप्शन बाईंग करत असाल, तर हे ऑप्शन बाईंग करत असताना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात असली तुम्ही पाहिजे, ते म्हणजे ऑप्शन ग्रीक्स तुम्हाला माहित असेल. हे ऑप्शन ग्रीक्स का असतात, तर ऑप्शन ग्रीक्स मध्ये मित्रांनो दोन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. एक, जो ऑप्शन तुम्ही खरेदी करताय त्या ऑप्शनचा डेल्टा किती आहे आणि त्या ऑप्शनचा थीटा किती आहे. मित्रांनो ह्याला कशाला म्हणायचं, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रश्न खूप वेळा पडला असेल, अरे बँक निफ्टी तर 200 पॉईंट वाढला पण माझा ऑप्शनचा प्रीमियम 20 रुपयानं वाढला, असं का? तुम्ही अनुभव घेतला असेल बऱ्याच वेळेला की मी ऑप्शनचा खरेदी केला होता, बँक निफ्टी तर 200-250 वाढला, मग मला प्रॉफिटच झालं नाही, माझा ऑप्शन फक्त 20-25 रुपयानंच वाढला, 20-25 रुपयामध्ये तर माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही, मग आपण लॉस होऊ. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुम्हाला सर्वात महत्वाचं काय आहे, त्याचा डेल्टा किती आहे त्या ऑप्शन. म्हणजे डेल्टा कशाला म्हणायचं मित्रांनो, बँक निफ्टीच्या स्पॉट प्राइस मध्ये जर 100 पॉइंटची मुवमेंट झाली तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जो ऑप्शन खरेदी करताय त्या ऑप्शन मध्ये किती पॉइंटची मुवमेंट होणार, हे खूप महत्वाचं. मित्रांनो बँक निफ्टी 100 पॉइंटनं वाढला म्हणून तुम्ही खरेदी केलेला ऑप्शन कधीही 100 पॉइंटनं वाढणार नाही. मग कितीनं वाढतो मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला त्या ऑप्शनचा डेल्टा 0.7 असतो, ज्या ऑप्शनचा डेल्टा 0.7 असतो असाच ऑप्शन मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचा. मग मित्रांनो सध्याच्या सिनारीवरती सध्याच्या वीक्स नुसार जर बघितलं तर ज्या ऑप्शनचा डेल्टा 7 आहे 0.7 असे ऑप्शन तुम्हाला कुठं सापडतात, कोणत्या स्ट्राईक प्राइस आहेत, तर हे सगळ्याच्या सगळे एटीएम आणि आयटीएम मध्ये आहेत.
म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग मध्ये जर काम करायचं असेल तर नेहमी एटीएमचे ऑप्शन किंवा आयटीएमचे ऑप्शन बाय करून ट्रेडिंग केलं पाहिजे. जसं की शुक्रवार असेल, सोमवार असेल, ह्या दोन दिवशी ट्रेडिंग करत असताना मित्रांनो तुम्ही एटीएम किंवा ओटीएमचे ऑप्शन बाय करा. ओटीएम म्हणजे फार द ओटीएम नाही, म्हणजे बँक निफ्टी जर 40,000 असेल एकतर 40,000 ऑप्शन बाय करा, बँक निफ्टी 40,000 असताना नसेल तर 40,100 कॉल ऑप्शन बाय करा. आणि निफ्टीमध्ये सेम स्पॉट प्राइस पासून जास्तीत जास्त 100 पॉईंट पुढचा ऑप्शन तुम्ही बाय केला तर तिथं तुम्हाला कुठं डेल्टा जो तो प्रॉपर भेटतो. तुम्ही जर 400-500 पॉईंट लांब गेला तर तिथं डेल्टा काम करत नाही. डेल्टा हा ऑप्शन बायरचा फ्रेंड मानला जातो आणि थीटा हा ऑप्शन सेलरचा फ्रेंड मानला जातो. हेच आपल्याला मुळात माहित नसतं आणि तिथं आपण ऑप्शन बाईंग करत असतो आणि परत आपण मार्केटला दोष देतो की अरेच्या मार्केट तर वाढलं पण माझा ऑप्शनचा प्रीमियम वाढला नाही, मला प्रॉफिट झाला नाही. असं का होतं तर ह्याच्या पाठीमग ऑप्शन ग्रीक्स असतात हे बघायला लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन बाईंग करत असताना ऑप्शन ग्रीक्सला तुम्हाला बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरं अजून एक ऑप्शन ट्रेडिंग करत असताना एक ऑप्शन बायर जो आहे ते खूप महत्वाची चूक करतो, ती चूक कोणती आहे बघा, पोझिशन साइझिंग. मित्रांनो, ज्यावेळेला आपण ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करतो त्यावेळेला आपण कुठं एक लॉट दोन लॉटनं काम करतो. सुरुवातीला आपण ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केल्यानंतर बऱ्यापैकी रिटेलर जे असतात त्यांच्याकडे फंड असतो, कुणाकडे 50,000, कुणाकडे 60,000, कुणाकडे लाखाचा, कुणाकडे 2 लाख, 3 लाख, 4 लाख फंड असतो. आणि आपल्याला कुठल्याही स्टॉक मार्केटचं नॉलेज असतं ना, ऑप्शनचं एबीसीडी माहित असते ना, पोझिशन साईज माहित असते, रिस्क किती घ्यायची, मनी मॅनेजमेंट कसं करायचं, रिस्क डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं हे काही माहित नसतं आपल्याला. आणि आपण त्या ठिकाणी काय करत असतो, जसं व्हॉट्सअपला मेसेज पाठवतो त्या पद्धतीने आपण ऑर्डर टाकायला सुरुवात. मग कधी एक लॉट, कधी 100 क्वांटिटी, कधी 500 क्वांटिटी, कधी 1,000 क्वांटिटी, कधी 4,000 क्वांटिटी, कधी 5,000 क्वांटिटी आपण ऑप्शन मध्ये बाय. मग आपल्याला वाटते बाबा आपल्याला 2-3 पॉईंटची जरी मुवमेंट मिळेल तर आपल्याला खूप प्रॉफिट होईल. पण मित्रांनो, ऑप्शनचा प्रीमियम तुमच्या ऑपोजिट साईडला जर 3-4 पॉईंट गेला तर लगेच तुमचे हार्ट बीट्स वाढतात, तुमच्या बीपी वरती त्याचा इम्पॅक्ट होतो हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, ज्या लोकांनी आतापर्यंत ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लूज केलाय म्हणी, त्यातली मेजॉरिटी लोक जे आहेत ऑप्शनमध्ये का पैसा लूज केलाय, तर त्यांनी मित्रांनो बुधवारी आणि गुरुवारच्या एक्सपायरीच्या दिवशी किंवा एक्सपायरीच्या आदल्या दिवशी खूप मोठमोठ्या पोझिशन क्रिएट केल्या होत्या मार्केटमध्ये. आणि तुम्ही ज्यावेळेला मोठमोठ्या पोझिशन कॅरी करता त्यावेळेला टाइम इज व्हॅल्यू म्हणलं जातो ऑप्शनमध्ये, आणि हा टाइम व्हॅल्यू कंटिन्यू तुमच्या ऑपोजिट साईडला काम करत असतो ऑप्शन बाहेर जातं. आणि तिथं मग तुमचे प्रीमियम कमी झालं का, पोझिशन साईज मोठे असल्यामुळे तुमचे तिथं एसएल हिट होतात, मोठा लॉस दिसलं का आपल्याला प्रॉब्लेम येतो, आणि आपण ते सहन न केल्यामुळे आपण आपल्या पोझिशन जे आहे ते मार्केटमध्ये काय करत असतो त्या ठिकाणी क्लोज करत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल, तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट शिकायचं असेल, तर मित्रांनो तुम्ही फक्त आणि फक्त एक लॉटनं एक वर्ष कंटिन्यू काम करा. आणि त्याच्यामध्ये पण फिक्स एक स्टॉप लॉस, फिक्स एक टार्गेट ठेवा. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेला एखादा ऑप्शन बाय करता, समजा तुम्ही एक 200 रुपयाचा ऑप्शन बाय केलाय किंवा 300 रुपयाचा कॉल किंवा पुट ऑप्शन बाय केलाय, मित्रांनो 300 रुपयाचा जर ऑप्शन बाय केला असेल तर त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला 15-16 पॉईंटची जरी मुवमेंट मिळेल तरी खूप मोठी मुवमेंट झाली. कारण का, ते 15-16 पॉईंटची मुवमेंट जी मिळणार आहे, तुम्ही टोटल किती इन्व्हेस्टमेंट केली त्या ऑप्शन खरेदी करण्यासाठी आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती पर्सेंटेज रिटर्न मिळालं ते बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असताना 4-5-6% टार्गेट ठेवून जर काम केलं पर ऑर्डर तर तुम्ही खूप मोठा पैसा मल्टिपल ह्याच्यामध्ये जनरेट करू शकता. पण आपलं तसं नाही, आपलं 500-600 रुपयाच्या प्रॉफिटनं काहीच होत नाही. कारण का, आपल्या अपेक्षा जे आहेत तर रोज 2,000, 4,000, 6,000, 10,000 प्रॉफिट होत असतात आणि त्यामध्येच आपण मोठमोठ्या पोझिशन घेतो आणि त्यामध्ये आपण अडकत जातो हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना स्वतःची रिस्क घेण्याची जी कपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही तुमची पोझिशन साईज जे आहे ते काय करा, त्या ठिकाणी फायनल करा. आणि ही पोझिशन साईज कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही किमान एक वर्ष तरी मित्रांनो चेंज करू नका. दुसरं मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना अजून एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्हाला विचारात घेणं गरजेचं असतं, जो विचारात न घेतल्यामुळे आपण बऱ्याच वेळेला लॉस करतो. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की बाबा तुम्हाला प्रवासाला जायचंय, तुम्हाला समजा सोलापुरातून पुण्याला जायचंय किंवा पुण्यातून तुम्हाला नागपूरला जायचंय किंवा मुंबईहून दिल्लीला जायचंय. मित्रांनो, तुम्ही जर ह्या लोकेशनला डेस्टिनेशनला जर प्रवास करणार असाल तर तुम्ही ठरवताना अगोदर की बाबा मला हा प्रवास कसा करायचा आहे, कोणत्या प्लेननं जायचंय, कोणत्या रेल्वेनं जायचंय, कोणत्या बसनं जायचंय, किती टायमाला गेलं पाहिजे मी, कोणत्या रूटनं गेलं पाहिजे, हे जात असताना मी कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट मला करावी लागेल पूर्ण, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही प्लॅनिंग केलं असतं. त्याचबरोबर तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला काय करायचं ह्याचं पण तुमचा प्री प्लॅन्ड सगळ्या गोष्टी असतात. मित्रांनो
मित्रांनो, आपण जे वेगवेगळे मुद्दे डिस्कस करतोय त्यामध्ये अजून एक खूप महत्वाचा पॉईंट आहे ऑप्शन ट्रेडिंग संदर्भामध्ये, की बाबा तुम्ही मार्केटमध्ये काम करत असताना, विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग करत असताना, तुमचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट जे ते प्री प्लॅन्ड पाहिजेत, प्री डिफाईन्ड पाहिजेत. ते पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल आणि ह्या ऑप्शन ट्रेडिंग करून जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये बाबा मला कोणता ऑप्शन खरेदी करायचा आहे, कधी किती वाजता हा ऑप्शन खरेदी करायचा आहे, कोणत्या प्राइसला ऑप्शन खरेदी करायचा आहे, त्याचबरोबर त्या ऑप्शन मधून मला एक्झिट कुठं करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्या प्री प्लॅन्ड पाहिजेत. आणि सर्वात महत्वाचं काय माहितीये का, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना मित्रांनो मार्केटची वोलॅटिलिटी ज्या वेळेला लो असते त्यावेळेला तुम्ही ऑप्शन मध्ये एंट्री घेतली पाहिजे. आणि तुम्हाला ऑप्शन मधून जे एक्झिट करायचं असतं, ज्या वेळेला मार्केट हाय वोलाटाईल झालेलं असतं त्यावेळेला मार्केट मधून एक्झिट करायचं असतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना बाबा मार्केटचं कोणतं टाइम फ्रेम आहे, कोणती वेळ आहे जी तुम्हाला सुटेबल आहे. जसं की माझं वैयक्तिक जर सांगायचं झालं तर मित्रांनो मला आतापर्यंत स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग मधून मी जो काय पैसा कमवला त्यातला 80-90% पैशाचं अर्निंग जे आहे ते फक्त आणि फक्त मॉर्निंगच्या सेशनमध्ये आले. म्हणजे पहिले दोन ट्रेड जे आहेत ते माझी तिथं सक्सेस रेट किंवा विनिंग प्रॉबॅबिलिटी जे हायएस्ट आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्यावेळेला मार्केट लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये एंटर करतो त्यावेळेला तिथं माझी विनिंग प्रॉबॅबिलिटी खूप कमी होते. तिथं माझे डिसिजन बऱ्याच वेळेला डेटा पॉइंट बघून देखील चुकीचे ठरतात किंवा तिथं एसएल हिट होण्याची प्रभाव. मित्रांनो तुम्हाला देखील याच पद्धतीनं एक्झॅक्ट ऑप्शन ट्रेडिंग जर करायचं असेल तर बाबा मार्केटचं कोणतं टायमिंग आहे, ज्या टायमिंग मध्ये तुम्हाला आतापर्यंत सर्वात जास्त प्रॉफिट झालाय, तुम्ही घेतलेली डिसिजन बरोबर गेले, त्याचं एकदा अनालिसिस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरं मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना विशेषतः निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, ह्याच्यामध्ये हाय वोलॅटिलिटी त्यावेळेला आपला प्रॉफिट जो होतो तो चांगला होतो. आणि मित्रांनो ऑप्शन मध्ये किंवा इंडेक्स मध्ये जी मोठमोठ्या मुवमेंट येतात त्याचं एक स्पेसिफिक ठरलेला टायमिंग आहे. स्पेसिफिक म्हणजे एक्झॅक्ट ह्याच टायमाला ही मुवमेंट येईल असं नाही. तुम्ही जर चार्ट वरती जाऊन बॅक टेस्ट जर करून बघितलं स्पॉट प्राइस तर मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो ह्या टाइमच्या आसपास मध्ये 10-15 मिनिटं प्लस मायनस काय झाले मार्केटमध्ये खूप मोठमोठ्या मुवमेंट आले. जसं की बघा मार्केट सकाळी अप ट्रेंड मध्ये असेल किंवा सकाळी डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर सकाळी साधारणतः 11:30 मार्केटमध्ये जबरदस्त स्पाइक जे अपसाइड आणि डाऊन साईडला येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये अजून एक खूप मोठी मुवमेंट किंवा एक ट्रेंडिंग मुवमेंट ज्याला म्हणतो ही साधारणतः 1 येते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला मार्केट 1 जर डे हायला असेल तर मे बी तो त्या दिवसाचा टॉप बनू शकतो. आणि समजा 1 जर मार्केट डे बॉटमला असेल तर तिथून मार्केट रिव्हर्सल करण्याची जी प्रॉबॅबिलिटी आहे मार्केटमध्ये ही खूप जास्त आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना हाय वोलॅटिलिटी किंवा बिग मूव्ह जर कॅच केली तरच तिथं ऑप्शन मध्ये खूप मोठा पैसा बनतो. जे तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलं पण असेल आजपर्यंत की बाबा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लिमिटेड रिस्क अनलिमिटेड प्रॉफिट आहे. हे जे अनलिमिटेड तुम्हाला प्रॉफिट होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ही कधी आहे तर सकाळी 11:30 दरम्यान आहे, त्याचबरोबर 1 जर मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट आली तर त्यावेळेला आहे, किंवा 2:45-3 मार्केटमध्ये जी मोठी मुवमेंट येते बऱ्याच वेळेला त्यावेळेला देखील ही शक्यता नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करून जर खूप चांगला पैसा घ्यायचा असेल तर या टायमाला तुम्ही मार्केटमध्ये मेनली एंट्र्या ज्या आहेत त्या घेतल्या पाहिजेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो दुसरा अजून एक ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा तुमचं प्रॉफिट म्हणा तुमचं लॉस जे डिफाईन करण्याची कपॅसिटी ज्या गोष्टीमध्ये आहे ते म्हणजे तुमची पोझिशन कॅरी करण्याची कपॅसिटी. मित्रांनो मोस्ट ऑफ लोक जे आहेत, मोस्ट ऑफ ट्रेडर आहेत, मोस्ट ऑफ इन्व्हेस्टर आहेत, ऑप्शन ट्रेडर आहेत, ही लोक मार्केटमध्ये जे ट्रॅप होतात, लॉस करतात, का करतात तर मोठमोठ्या पोझिशन कॅरी करतात आणि त्या पण ओव्हरनाईट कॅरी करतात, डिलिव्हरी बेस्ड बाईंग करतात. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट काय होतो मित्रांनो, तुम्ही जर ओव्हरनाईट पोझिशन कॅरी केली तर मित्रांनो मोस्ट ऑफ टाइम असं दिसून आलंय मार्केटमध्ये की बाबा आज जर तुम्ही काही सीईपीईच्या ओव्हरनाईट कॅरी पोझिशन गेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मार्केट जर आहे त्या प्राइसला ओपन झालं आणि पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये मार्केट ने एका छोट्या रेंजमध्ये जर कारभार केला तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जो ऑप्शन खरेदी केलाय त्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये ऑलमोस्ट 10-15% टाइम लिकेज आहे, तो इन्वॉल्व्ह झालेला असतो, प्रीमियम खूप वेगानं खाली गेलेले असतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा मार्केट सकाळी ओपन झाल्या समजा तुम्ही मार्केटमध्ये आज ओव्हरनाईट कॅरी पोझिशन करताना काय केले, कॉल ऑप्शन बाय केले आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं किंवा मार्केट आहे त्या ठिकाणी जरी ओपन झालं आणि तिथून ओपन झाल्यानंतर मार्केट जर तुमच्या अपोजिट साईडला 40-50-60 किंवा 70 जरी तुमच्या अपोजिट साईडला मार्केट 1-2 मिनिटांसाठी जरी गेलं तरी तुमचा ऑप्शनचा प्रीमियम मित्रांनो त्या ठिकाणी ऑलमोस्ट 30-40-50% डाऊन होतं, इतकं प्रचंड प्रीमियम डाऊन होतं. मग मित्रांनो इतका प्रचंड मोठा लॉस आपल्याला स्क्रीनवर दिसल्यानंतर आपण त्या ठिकाणी पॅनिक होतो आणि पोझिशन क्लोज करतो आणि पोझिशन क्लोज केल्या पुढल्या 7-8 मिनिटांमध्ये तो ऑप्शन जो आहे तो तुम्हाला चांगल्या
प्रॉफिट मध्ये दिसून येतो. मग हे असं का होतं तर मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी खूप मोठमोठ्या पोझिशन लॉस मधल्या पोझिशन ज्या आहेत त्या ओव्हरनाईट कॅरी केलेल्या असतात. त्यामुळे मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधीही ऑप्शनच्या पोझिशन ओव्हरनाईट कॅरी करू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याकडे बरेच लोक ऑप्शन ट्रेडिंग करत असताना स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करतात. मित्रांनो, स्टॉक ऑप्शन मधलं जे ट्रेडिंग आहे आपल्या इंडियामध्ये इतकं जास्त पॉप्युलर नाही, किंवा मोस्ट ऑफ ऑप्शन जे आहेत स्टॉकचे ते इनलिक्विड आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर लिक्विडिटी नाही, किंवा त्यामध्ये प्रॉपर सप्लाय असत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला ते ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती खूप चांगला प्रॉफिट दाखवत असताना देखील तुम्ही मार्केट प्राइस मध्ये जर त्या पोझिशन क्लोज करायचा प्रयत्न केला तर त्या पोझिशन तिथं क्लोज होत नाहीत, आणि तिथं विनाकारण तुमचा काही पॉईंटचा लिकेजेस जे आहे ते काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना एक ऑप्शन बायर जो असतो तो नेहमी एका ठिकाणी चूक करतो, तो म्हणजे बाबा त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगचं सेटअप अशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे की तिथं विनिंग प्रोबॅबिलिटीला सर्वात जास्त महत्त्व आहे. मित्रांनो, एक ऑप्शन बायर आणि एक ऑप्शन सेलर ह्या दोघांचं तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर मित्रांनो, डेफिनेटली ऑप्शन सेलर जो आहे हा मार्केटमध्ये त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते, कारण का त्याच्या बाजूनं मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर काम कोण करत असतो तर टाइम व्हॅल्यू त्याच्या बाजूनं काम करतो. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही ऑप्शन बायरचा जर विचार केला तर ऑप्शन बायरला या ठिकाणी कोणतंही मार्केटमध्ये सपोर्ट असत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे ऑप्शन बायरला ऑप्शन ट्रेडिंग करून पैसा कमवणं हे खूप चॅलेंज असतं. आणि त्याची जर विनिंग प्रोबॅबिलिटी काढली, विनिंग प्रोबॅबिलिटी म्हणजे त्याचा सक्सेस रेशो जर काढला तर मित्रांनो, तो ऑलमोस्ट 10-12%, 15-20% आसपास येऊ शकतो, जास्तीत जास्त ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला मार्केटमध्ये 100% बरोबर असाल त्यावेळेला मुळात तुमची मार्केटच्या इन्व्हायरमेंट नुसार तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी 20% बनते. पण त्याच वेळेला ऑप्शन सेलरचा जर विचार केला तर ह्या ऑप्शन सेलरची विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे मित्रांनो 80% बनते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर एक ऑप्शन बायर साठी सर्वात महत्वाचं त्याची अॅक्युरेसी आहे. आणि मित्रांनो, ही तुमची अॅक्युरेसी जेवढी जास्त असेल तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त बनते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, नुसतं प्रॉफिट मिळवण्याची प्रोबॅबिलिटी वाढवून आपल्याला चालणार नाही तर मित्रांनो, तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी खूप जास्त पैसे कमवण्यासाठी हायली स्किल्ड तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे मार्केटचा, त्याचबरोबर मार्केटचा चांगला अनुभव देखील असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करून जर पैसा कमवायचा असेल तर तुमचं व्हिजन जे आहे ते खूप मोठं असलं पाहिजे, तुमची स्वप्न जे आहेत ते खूप मोठी असली पाहिजे. आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रांनो, मार्केटचा फक्त एकच रूल आहे, तुम्ही किती डिसिप्लिननं काम करताय, किती रूल बेस्ड काम करताय, किती रिस्क मॅनेजमेंटनं काम करताय, किती मनी मॅनेजमेंटनं काम करताय. आणि हे सगळं करत असताना तुमची सायकोलॉजी नेमकी काय आहे मार्केटकडे बघण्याची, ह्या गोष्टी मित्रांनो खूप मॅटर करतात. त्यामुळे ह्या गोष्टीवर जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताना काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली मित्रांनो, मोठमोठ्या बिग मूव्ह येतात मार्केटमध्ये त्या इनिशियल स्टेजला कॅच करून त्यातून तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट देखील काय करता येतो मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करणारे जी लोक आहेत, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ज्या लोकांनी लाखो रुपयाचा आतापर्यंत लॉस केलाय, ही लॉस करणारी लोक कोण आहेत माहिती का मित्रांनो? ऑप्शन ट्रेडिंगचं सर्वात एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे टाइम. मित्रांनो, तुम्हाला जर क्वालिटी टाइम मार्केटमध्ये देता येत नसेल तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका. कारण ऑप्शन ट्रेडिंग हे कुणाचं काम आहे तर ऑप्शन ट्रेडिंग मित्रांनो, ज्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचं टाइम लिमिट नाही, कोणत्याही पद्धतीचं काम नाही, रिकामा टेकडा व्यक्ती, अशी व्यक्ती फक्त ऑप्शन ट्रेडिंग करून पैसा कमवू शकते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फुल टाइम जर प्रॉपर टाइम देता येत असेल तरच ऑप्शन ट्रेडिंग करा. मोस्ट ऑफ पीपल मी बघितलेत, लोक कॉल करून सांगतात सर मी ड्रायव्हर आहे, मी बसचा कंडक्टर आहे, मी मार्केटिंग मध्ये काम करतोय, मी प्रवासामध्ये असतोय, मी शिक्षक आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, अजून मी प्रोफेशन आहे, आणि मी सर ऑप्शन ट्रेडिंग करतोय, मी गाडीवर चाललो होतो, ऑर्डर टाकली होती, रेंज गेली आणि माझ्या पोझिशन लॉस मध्ये गेली, सर मी बाहेर होतो, ऑर्डर टाकली होती, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, माझा लॉस झाला, असं जे लोक सांगतात ना मित्रांनो, तुमच्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग नाही. आणि मित्रांनो, विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग करणारी काही लोक आहेत, या लोकांनी ऑप्शन ट्रेडिंग पासून नेहमी लांब राहिलं पाहिजे. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग पासून लांब राहिला तरच त्यात तुमचं भलं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मला सांगा तुमचं मार्केटमध्ये येण्याचा पर्पज काय? पैसा कमवून हाच पर्पज आहे. मित्रांनो, आज तुमच्याकडे जे काय इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन उपलब्ध आहेत त्या सर्व इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा जर तुम्ही विचार केला तर कोणतंही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये सध्याला 7-8% रिटर्न देऊ शकत नाही, जे ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटचे मार्ग. आणि त्यातून तुम्ही जर इन्फ्लेशनचा रेट वजा केला तर रिअल इंटरेस्ट रेट जो तुम्हाला सध्या इन्व्हेस्टमेंट वरती मिळतोय तो 2-2.5% किंवा 1% किंवा काही ठिकाणी मायनस देखील मिळतोय.
पण तेच जर तुम्ही मित्रांनो इक्विटी मार्केटमध्ये साधी इन्व्हेस्टमेंट जरी केली ब्ल्यू चिप्स कंपन्यांमध्ये किंवा ऑप्शन ट्रेडिंग जर केलं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट तर मित्रांनो तुम्ही महिन्याला 8-10% रिटर्न इझिली जनरेट करू शकता. आणि मित्रांनो तुम्ही 7-8% जरी रिटर्न ऑप्शन ट्रेडिंग मधून जनरेट केलं तरी देखील हे तुमचं खूप मोठं अचीवमेंट आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियली फ्रीडम ज्या हवाय तुम्हाला जे अर्निंग हवाय ते अर्निंग इझिली तुम्ही त्या ठिकाणी अचीव करू शकता. आणि मित्रांनो मार्केटचं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे मॅजिक आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग 3-4-5% जरी महिन्याला रिटर्न जनरेट केले तरी देखील मित्रांनो तुम्ही इतका मोठा फंड मार्केटमध्ये तयार करू शकता जो फंड तुम्ही स्वप्नात देखील बघितला नव्हता. तुमची जी स्वप्न आहे ती सगळीच्या सगळी या ठिकाणी काय होऊ शकतात सत्यात येऊ शकतात. पण हे येण्यासाठी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. जसं की बघा मी आता तुम्हाला सांगतो की बाकी काही लोक असतात ज्या लोकांनी ऑप्शन ट्रेडिंग करायला लोक आहेत जसं की बाबा डिफेन्समध्ये काम करणारे लोक असतील आर्मीमध्ये काम करणारे लोक असतील. मित्रांनो तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका पहिली गोष्ट. कारण का तुमची ड्युटी फिक्स नसते तुमचं टायमिंग फिक्स नसतं कधी कुठं तुम्हाला रिक्वेस्ट येईल हे सांगता येत नाही. कुठेही ड्युटी लागू शकते काही होऊ शकतं सडनली काही होऊ शकतं. अशा पार्श्वभूमी मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगला आपल्याला प्रॉपर टाइम देता येत नाही क्वालिटी टाइम देता येत नाही. जसं की बरीच लोक सांगतात सर मी रोज एक तासभर काढेल. मित्रांनो तुम्ही एक तास काढल्यानंतर मार्केट तुम्हाला कधीही मुवमेंट देणार नाही. मार्केटच्या पद्धतीने मुवमेंट देणार आहे. आणि तुम्ही तुमच्या सोयीनं जर मार्केटमध्ये टाइम काढत असाल आणि ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला मित्रांनो फायनली तुमच्या हाती काय लागणार आहे तर लॉस लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो क्वालिटी टाइम देऊन जर ट्रेडिंग करता येत असेल तरच ट्रेडिंग करा. मी दुसरं मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करताना मी बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलंय मोस्ट ऑफ लोक जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ते एका मोबाईलवरती ट्रेडिंग करतात. मित्रांनो एका मोबाईलवरती तुम्ही कधीही ट्रेडिंग करू शकत नाही हे पहिल्या लक्षात घ्या. तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर किमान 2-3 चार्ट बघितला पाहिजे. तुम्हाला निफ्टीचा चार्ट बघितला पाहिजे बँक निफ्टीचा चार्ट बघितला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही HDFC बँक असेल कोटक बँक असेल ICICI बँक असेल SBI इन असेल इंडसइंड बँक असेल ऍक्सिस बँक असेल त्या स्टॉक फ्युचर मध्ये देखील सध्या कशा पद्धतीच्या पोझिशन तयार झालेले त्याचं सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने चेंज व्हायला लागले हे पण काय करावं लागतं तुम्हाला रिअल टाईमला बघावं लागतं. इंडिया विक्सचा डेटा बघावा लागतो ऑप्शन चेनची डेटा बघावा लागतो त्याचं अनालिसिस करावं लागतं. आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी एका मोबाईलवरती पॉसिबल नाही. म्हणजे तुम्ही जे काय करत असाल ट्रेडिंग तर मोस्ट ऑफ पीपल काय करतात ह्या एकाच मोबाईलमध्ये ऑप्शन बाय पण करतात ऑर्डर पण टाकतात प्रॉफिट पण बघतात लॉस पण बघतात बाकीचा डेटा पॉइंट पण बघतात. या ट्रेडमध्ये मित्रांनो मार्केटनं कुठल्या कुठं मुवमेंट दिलेले असते तुम्हाला माहीत देखील नसतं. तुम्ही चार्ट बघून डिसिजन घेतो ना ऑप्शनचा प्रीमियम इकडे 20-30-40-40-50 पॉईंट डाऊन साईडला किंवा अपसाईडला गेलेला असतो ही खूप मोठी रिस्क मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करताना एक ऑप्शन बायरसाठी असते. त्यामुळे मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल कमीत कमी 2 मोबाईल तरी तुम्ही तुमच्या सोबत ठेवत चला. कारण का एका मोबाईलसाठी तुम्ही पोझिशनला वॉच करू शकता एका मोबाईलमध्ये तुम्ही चार्ट किंवा बाकीचं टेक्निकल सेटअप काय करू शकता बघू शकता. मित्रांनो मुळात ऑप्शन ट्रेडिंग हे मोबाईलवर करायची गोष्टच नाही हे पण आहे. दुसरं मित्रांनो टीचर्स लोक असतील त्याचबरोबर मित्रांनो मार्केटिंग मध्ये काम करणारे लोक असतील त्याचबरोबर सातत्यानं ट्रॅव्हल करणारे लोक असतील त्याचबरोबर मित्रांनो अलीकडे काही खूप लोक रिटायर झाले लोक स्टॉक मार्केटमध्ये आले तर मित्रांनो ही जी लोक आहेत ह्या लोकांनी ऑप्शन ट्रेडिंग पासून लांब राहावं किंवा ज्या व्यक्तीचं वय 50 जास्त अशा लोकांनी देखील ऑप्शन ट्रेडिंग पासून लांब राहणं गरजेचं आहे. कारण का ज्या व्यक्तीची मार्केटमध्ये कोणत्याही पद्धतीची रिस्क बेअर करण्याची कपॅसिटी नाहीये या लोकांनी स्टॉक मार्केट पासून लांब राहणं त्यांच्या फायद्याचं आहे किंवा त्यांच्या हिताचं आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का ज्या व्यक्तीला जास्त क्वालिटी टाइम जर मार्केटमध्ये देता येत नसेल तर त्या व्यक्तीला मार्केटमध्ये काही येते. मित्रांनो अजून एक महत्वाचा पॉईंट आहे ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात की बाबा ऑप्शन ट्रेडिंग जर मला शिकायचं असेल तर किती टाइम लागू शकतो. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं चला आपण ऑप्शन ट्रेडिंग करूया ऑप्शन ट्रेडिंग करून पैसा कमवूया आपण स्वतःची स्वप्न पूर्ण. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा मार्केटमध्ये आल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला विचार करतो की चला आपण ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करूया याच्यामध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे ज्यातून 1,00,000 करोड रुपये आपण प्रॉफिट कमवूया आणि हा प्रॉफिट घेऊन आपण आपली स्वप्न पूर्ण करूया. ह्यासाठी आपण मित्रांनो एक लर्निंगची प्रोसेस सुरू करतो की बाबा मला ऑप्शन ट्रेडिंग कुठून शिकता येईल. मग आपण वेगवेगळ्या युट्यूब व्हिडिओ बघायला सुरुवात करतो वेगवेगळ्या युट्यूबरची मतं बघायला सुरू करतो अजून काही ठिकाणी आपण कोर्स जॉईन करतो आणि ह्याच्यातून एक आपली थॉट प्रोसेस डेव्हलप करतो. मित्रांनो युट्यूबला जर गेला तर तुम्हाला अशा 1,00,000 व्हिडिओ बघायला मिळतील ज्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल की बाबा ही स्ट्रॅटेजी वापरा 1,00,000 रुपये कमवा 1,00,000 रुपये कमवा 1,00,000 रुपये कमवा एक्सेल मध्ये कॅल्क्युलेशन करून दाखवले जातील की बाबा इतका पैसा तयार होतो. पण ऍक्च्युली हे बऱ्याच वेळेला खरं असत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा असं सांगितलं की बाबा हे इंडिकेटर वापरा उद्यापासून तुम्ही नुसता पैसा छापायला सुरुवात करा किंवा ही स्ट्रॅटेजी वापरा उद्यापासून फक्त आणि फक्त तुम्हाला प्रॉफिट बघायला मिळेल असे बरेच टायटल बघतो आणि आपण त्या व्हिडिओ बघतो आणि त्यातून लर्निंग प्रोसेसला सुरुवात करतो. मित्रांनो तुम्हाला जर खरंच ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल
ऑप्शन ट्रेडिंग मधून जर पैसा कमवायचा असेल तर मित्रांनो मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो. हे लर्निंग संदर्भातले पॉईंट आहेत, खूप महत्त्वाचे. मित्रांनो तुम्हाला मार्केट जर शिकायचं असेल, ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल, तर कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष स्टॉक मार्केटमधून एकही रुपया प्रॉफिट कमवण्याची अपेक्षा ठेवू नका. मित्रांनो एक थीम निवडा, एक कन्सेप्ट निवडा, एक स्ट्रॅटेजी डिफाईन करा. तुम्हाला मार्केटमध्ये आतापर्यंत तुम्ही जो स्टडी केलाय त्यातून एक कोणतेही कन्सेप्ट क्लिअर करा किंवा फायनल करा आणि त्या कन्सेप्टवरती तुम्ही डिटेलमध्ये काम सुरू करा. त्या स्ट्रॅटेजीवर कंटिन्यू तर कंटिन्यू ट्रेडिंग करा. 100 गोष्टी शिकण्यापेक्षा मित्रांनो एकच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये शिका, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये शिका आणि त्या गोष्टीचं 100 वेळा इम्प्लिमेंटेशन करा. 100 वेळा इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर त्याचं तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस करा की बाबा मला ह्याच्यात कधी प्रॉफिट झालाय, कधी लॉस झालाय, हायएस्ट प्रॉफिट किती आहे, लोएस्ट प्रॉफिट किती आहे, हायएस्ट लॉस किती आहे, त्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही मित्रांनो डिटेलमध्ये अनालिसिस करा. त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की बाबा ही स्ट्रॅटेजी कधी काम करते, कधी काम करत नाही, कोणत्या दिवशी मार्केटमध्ये जास्त इफेक्टिव्ह ही स्ट्रॅटेजी ठरते, कोणत्या दिवशी इफेक्टिव्ह ठरत नाही, ह्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेला काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, ट्रेडिंग जर्नल जे आहे ते कंटिन्यू अपडेट करावं लागेल. कारण का मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही काय करताय जर तुम्ही रेकॉर्ड मेंटेन करत नसाल तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये किती जरी ट्रेडिंग केलं, किती जरी पैसा कमवला आणि किती जरी पैसा घालवला तरी तुमच्या लर्निंग मध्ये कोणती इम्प्रूव्हमेंट होणार नाही. त्यामुळे रेकॉर्ड मेंटेन करा, त्याचा अनालिसिस करा, त्यातून तुम्हाला डेफिनेटली ऑप्शन ट्रेडिंगच्या एका वेगळ्या उंचीवरती जे आहे ते तुम्ही घेऊन पोहोचाल. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर वेगवेगळे क्लासेस राहतात, वेगवेगळे ट्रेनिंग राहतात. मित्रांनो काही ऑप्शन ट्रेनर जे आहेत ते 1 लाखापासून 1.5 लाख 2 लाख 3 लाखापर्यंत पण फी घेतात. काही लोक 4,000 5,000 10,000 पण शिकवतात, 15,000 पण शिकवतात, 50,000 पण शिकवतात. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी तुम्ही किती पैसा खर्च करताय हे पण महत्वाचं आहे. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग शिकण्याची कॉस्ट खूप मोठी आहे. तुम्ही एका क्लासला 10,000 रुपये फी देऊन जे शिकला ना ते फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन, एक टेक्निक, एक एक्सपिरियन्स तुम्हाला तिथून मिळाला. पण मित्रांनो तुम्ही स्वतः त्याच्यावरती ज्यावेळेला प्रॅक्टिकल वर्क करा त्यावेळेला त्याची कॉस्ट जी आहे ना ती खूप मोठी आहे. समजा तुमची स्ट्रॅटेजी फेल गेली, तुम्ही त्या स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंजेस केले, तुम्ही त्या स्ट्रॅटेजीचे कोणते रुल्स फॉलो नाही केले आणि त्याच्यातून जर लॉस व्हायला सुरुवात झाली तर हा लॉस मित्रांनो मार्केट शिकण्याचा कॉस्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही कॉस्ट खूप मोठी आहे. मग मित्रांनो मार्केट शिकण्यासाठी तुम्हाला कॉस्ट किती द्यायचे हे पहिल्यांदा डिफाईन करा. आणि मित्रांनो मार्केटचा एक नियम आहे. काय नियम आहे, मार्केट तुम्हाला पैसा देईल, तुम्ही मागाल तेवढा पैसा तुम्हाला मार्केट देईल. तुम्ही 1,00,000 रुपये मागा मार्केट तुम्हाला 2,00,000 रुपये देईल. तुम्ही प्रेमानं मार्केटला 2,00,000 रुपये मागा मार्केट तुम्हाला 3,00,000 रुपये देईल. पण मित्रांनो मार्केटचे देखील एकदा एक वेळ येते, त्यावेळेला मार्केट तुम्हाला म्हणतं की बाबा मी तुला खूप पैसे दिलेत, आता मला तुझे पैसे मला माघारे दे, मला माझे पैसे माघारे हवेत. मित्रांनो त्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये दानशूर होता, मार्केट तुम्हाला पैसे मागतं, तुम्ही तुमच्या स्क्रीनकडे बघत राहता, तुम्ही तुमच्या लॅपटॉपच्या पोझिशनकडे बघत राहता, मोबाईलच्या पोझिशनकडे बघत राहता, असं हात जोडून तुम्ही हाताचे घडी घालून बघत बसता आणि तुम्हाला वाटतं की बाबा माझा लॉस आता रिकव्हर होईल, माझा लॉस आता रिकव्हर होईल. पण मित्रांनो तुमचा लॉस वाढत असतो, मार्केट तुमच्याकडून पैसे वसूल करत असतं आणि तुम्ही बघत असता. मित्रांनो तुम्हाला मी साधं सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. मित्रांनो तुमच्या खिशात जर 500 रुपयाची एक नोट असेल तर ती काढा आणि रस्त्यावर टाका, तुम्ही टाकणार का? मित्रांनो 99.99% लोक म्हणतील सर आम्ही टाकणार नाही. मग मित्रांनो सेम तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला लॉस दिसत असतोय तरी पण तुम्ही पोझिशन का क्लोज करत नाही, ती पोझिशन मित्रांनो तिथं क्लोज करा. म्हणजे लॉसेस जे आहेत ते जेवढं होता होईल तेवढं लवकर कट करा, प्रॉफिट जे व्हायला लागले ते जास्तीत जास्त वेळ ठेवा. पण मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये देखील आपल्याला जास्तीत जास्त वेळ प्रॉफिटची पोझिशन होल्ड करून चालत नाही. त्यामुळे मित्रांनो तुमचं प्रॉफिटचं टार्गेट अचीव्ह झालं का तुम्ही त्या पोझिशन मधून बाहेर पडा. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुमचा जर ह्या व्हिडिओसाठी चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मित्रांनो ह्याही पेक्षा चांगल्या दर्जेदार व्हिडिओ, कन्सेप्च्युअल व्हिडिओ जे आहेत त्या ऑप्शन ट्रेडिंग मधल्या आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येतोय. धन्यवाद. थँक्यू.